नमस्कार मित्र मैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे। तर आज मी अनबॉक्सिंग करते, ऑलरेडी ते असं ओपन करून झालेलं आहे, पण म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करूया, पण अजून काढलेलं नाही। आणि हे आणलेलं आहे इंडियातून, जेव्हा धीरज इंडियात गेले होते तेव्हा त्यांनी आणले। सांग बघू हे काय आहे। इंडियातून आणलंय, पण इंडियात सुद्धा ऑनलाईन ऑर्डर केले, अमेझॉनवरून ऑर्डर करून आणि आणले धीरजने। चला ओपन करूया। नाव बसलं भारी, उपयुक्त एंटरप्राइज। चला हे बघा, हे छाप आहेत, हे अशी डिझाईन आहे। आपण एक एक, मी तुम्हाला एक एक अशी दाखवते आणि या साईडला ठेवूया आपण। आणि या ठिकाणी लक्ष्मीची पावले, तर दिवाळीला लागतातच आपल्याला, आणि रोज सुद्धा दरवाज्याच्या तिथे काढण्यासाठी आपल्याला लागतातच, ओके ना, लक्ष्मीची पावले। आणि हे बघा कमळ, ही डिझाईन आहे, हे अशी डिझाईन आहे। या ठिकाणी ही स्वस्तिक आहे, ही सुद्धा खूप उपयुक्त आहे, ओके ना। जेव्हा लक्ष्मीची पावलं काढतो तेव्हा आपण सेंटरला दरवाजात स्वस्तिक सुद्धा काढत असतो, ओके ना। तर दिवाळीत आता उपयोगात येईल हे बघा, ही एक डिझाईन, हे बघा ही एक डिझाईन, हे बघा छान आहेत डिझाईन, हे बघा भरपूर आहेत, हे बघा कळस, या ठिकाणी कळस, हे बघा ही एक डिझाईन, या ठिकाणी हे फुलपाखरू। तर आपण आता मोजूया, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा, या सोळा आहेत। आणि हे अजून हे बघूया आपण आता, आता हे धीरजने आणून खूप महिने झाले आणि आता मुहूर्त मिळाला आहे तुम्हाला दाखवायचा, आणि मी पण अजून वापर नाही केला, म्हणजे काढलंच नाही, ओपनच नाही केलं। हे आता धीरजला आणून एक वर्ष होईल जवळजवळ,
जवळजवळ कसं झालंच की मागच्या ऑक्टोंबरला धरेश गेले आहेत आणि आता ऑक्टोंबर चालू आहे आणि आता ओपन करते हे मी. चला आपण आता बघूया यात कोणत्या कोणत्या डिझाईन आहेत हे बघा. तर ह्या अशा आडव्या आहेत, तुमच्या लक्षात आलं असेल दिसलं हे बघा. अच्छा हॅपी बर्थडेचं पण आहे हे बघा, हॅपी बर्थडे. तर ही हॅपी बर्थडेची डिझाईन, तर आंघोळीने तुम्ही काढू शकता. हे एक डिझाईन, हे काय वेलकम आहे का हे बघा, सुस्वागतमची एक आहे डिझाईन. हे एक डिझाईन, वाव शुभ लाभ हे बघा, तुम्हाला हे दिवाळीत काढता येईल शुभ लाभ ओके ना. आणि किंवा वास्तुशांती असू दे किंवा गृहप्रवेश असू दे, नेहमीच आपण हे काढत असतो शुभ लाभ ओके ना पूजेच्या वेळेस. तर हे पण छान आहे. समय हे बघा, एक डिझाईन. आणि हे एक पाहिलेत, कशा वाटल्या तुम्हाला ह्या सगळ्या डिझाईन? आणि आता आपण याचे एक दोन सॅम्पल सुद्धा प्रत्यक्षात काढून बघूया रांगोळीने कसे येतात ते. या ठिकाणी भरपूर कलरच्या रांगोळी आहेत, तर आपण आता कोणता कलर छान दिसेल तो बघूया. तर म्हणजे हा व्हाईट डायनिंग टेबल आहे, त्यामुळे तुम्हाला व्हाईट काढून दाखवले तर दिसणार नाही. तर आपण कलर रांगोळी वापरून बघूया. तर आता शुभ लाभ बघूया का, आपण आधी शुभ लाभ बघूया. अच्छा इकडे करते म्हणजे तुम्हाला दिसेल. तर यावरती आपण आता पिंक कलर घालून बघूया. तर हे बघा हा असा ओतायचा आहे. बघू आता हे किती वर्क केलंय आणि ताबडतोब याच्यावरती केलं उचलून. आलं का दिसतंय तुम्हाला? यातले आपण एक बघूया, यातले ही लक्ष्मीची पावले आपण पाहूया. आणि आपण आता हे चटकन उचलून दुसऱ्या पेपरवरती ठेवूया. तर दिसली तुम्हाला ही लक्ष्मीची पावले. आणि आता आपण या ठिकाणी हा दिवा पण काढून बघूया.
अशी रांगोळी ओतून आणि ती पसरवायची म्हणजे छान येतं हे बघा, म्हणजे त्याचा कोणताही पार्ट सुटत नाही. सगळी डिझाईन छान मग उमटते. हे पटकन उचलूया. या ठिकाणी हे सुस्वागतम आहे हे बघूया आपण. ते आपण आता येलो कलरने करूया. ते फोडलेलं नाही. तर आपण आता हे पिंक कलरने, चला सुस्वागतम आपण ह्या कलरने करूया. ते असं उचकते दिसत असेल तुम्हाला. त्यामुळे ती बघूया कसं आलंय ते. नाही खास नाही येते, हे काय वर्क नाही. हो आणि हे असं होतं नंतर आपली रांगोळी पण वेस्ट. तर ह्या प्लेट ज्या आहेत ना ह्या सरळ अशा बसल्या पाहिजेत. तर ह्याच्या नावाच्या आहेत ना हे बघा, हे बघा, हे असे उचकते दिसते का. हे असे स्ट्रेट बसले पाहिजे, नाही तर मग तुम्हाला कोणाला तरी मुलांना सांगायला पाहिजे ह्या साईडने पकड, आणि म्हणजे ते छान व्यवस्थित छापलं जाईल. तर हे असं असल्यामुळे हे बघा इथे असं झालं. आता हे हा जो दिवा आहे त्याचं बघूया आपण. हे उचकत नाही तर हे पाहूया आपण. हे बघा आता हे उचलूया. हो दिवा छान आलाय. तर दिवा छान आलाय. बाकीचे ह्या जे प्लेट आहेत ना जे उचकतात ते तुम्हाला कोणाला तरी धरायला सांगायला पाहिजे. हे बघा आता मी जर हे दाखवेन तुम्हाला. ही आपण सुस्वागतची केली ना तरी अशी उचकते. अच्छा तुम्हाला दिसत नसेल तरी हे बघा दिसली का, अशी स्टडी नाही. ती असे ह्या साईडने पण उचकते आणि ह्या साईडने पण, तरी अशी छान अशी प्लेन बसली पाहिजे खाली. ठेवल्यानंतर असं सरळ राहिली पाहिजे तरच ते नाव तुमचं छान उमटलं जाईल. तर आता हे दोन्ही साईडला अशी गॅप आहे दिसतंय का तुम्हाला. तर या ठिकाणी असं इथे गॅप आहे, या ठिकाणी पण या ठिकाणी पण. त्यामुळे हे बघा असं आलं. मी आता तुम्हाला जवळून दाखवते कसं आलं आहे आपल्याला. शुभ लाभ तर शुभ दिसतच नाही, लाभ तरी व्यवस्थित आलाय. आणि हा देवा छान आलाय, हे पावले पण छान आले, समय पण छान आले, हे सुस्वागतम हे पण बऱ्यापैकी छान आले. तर आता तुम्हाला मी काय सांगितलं आता ही जी प्लेट आहे ना इथे उचकते दिसली का ही. हे बघा ते सरळ नाही आहे ना, तर ही दोन्ही साईडने अशी त्या साईडने आणि ह्या साईडने असे दोन जणांनी पकडून धरायची आणि मग ते छान उमटेल कारण ती अशी उचकते. दिसणार तुम्हाला हा गॅप या ठिकाणी आणि या ठिकाणी सुद्धा.
त्यामुळे ते असं जाडसर आणि व्यवस्थित उमटत नाही. तर हे असं झालं. हे बघा छान आलेत. शुभ लाभचं जरा हे झाले ते छान नाही आले. समय सुरेखाली. तर कसे वाटले तुम्हाला हे डिझाईन? तर कसे वाटले तुम्हाला हे छापे रांगोळीचे? हे बघा हे आणि हे सगळे आवडलेत का? आणि या ठिकाणी आपण ट्रायल सुद्धा घेतलेली आहे छानपैकी. आणि मी तुम्हाला सांगितलं की जर उचकत असेल तर दोन्ही साईडला पकडायला सांगा असं, आणि त्यानंतर रांगोळी घाला त्यावरती, तर अगदी परफेक्ट तो छापा उमटेल, छान रांगोळी निघेल. तर या ठिकाणी आपली समय आणि लक्ष्मीचे पावले आणि दिवा आणि हे सुस्वागतम तेही छान आले. शुभ लाभचा हे पकडायला कोणी नाही त्यामुळे ते, आणि ते खूप उचकत होतं त्यामुळे त्याचा शुभ व्यवस्थित नाही आला आहे, लाभ छान आला आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे, ट्रायल पण दिलेली आहे. आणि दिवाळीला तुम्ही येत्या दिवाळीला असे छापे विकत घेऊन अगदी सोप्या पद्धतीने रांगोळी काढू शकतात आणि तुमचा वेळसुद्धा वाचेल. तर हे सगळे रांगोळीचे छापे आहेत ते भारतातून अमेरिकेत आलेले आहेत आणि भरपूर डिझाईन आहेत. तर मुलांना सुद्धा तुम्ही सांगून ह्या रांगोळ्या काढून घेऊ शकता. हो की नाही? अगदी सोपं झालंय आता रांगोळी काढणं. आणि घराच्या बाहेर सुद्धा आणि घराच्या आतमध्ये सुद्धा जर मुलांना आवड असेल तर ते खूप छान आनंदाने तुम्हाला काढून देतील. तर दिवाळीला नक्की काढा छान छान रांगोळ्या अशा. तसं दसऱ्याला काढतात आपल्या इथे, तशा रांगोळ्या रोजच काढल्या जातात. तर सकाळी काढतात, संध्याकाळी पण काढतात. ओके ना? आणि दिवाळीच्या दिवसात तर पूर्ण 10 ते 15 दिवस रांगोळी रोज पहाटे सकाळी लवकर आणि संध्याकाळी सुद्धा रांगोळी काढली जाते आपल्या भारतात. आणि छान अगदी लहानपणाचे दिवस आठवतात मला. कॉलेजची सुद्धा मस्तपैकी असे पूर्ण गल्लीमध्ये असं बघत गेलं की नाही, सगळ्यांच्या घरासमोर सुंदर सुंदर सुरेख सुरेख रांगोळ्या, खूप छान वाटतं ते आणि अगदी प्रसन्न वाटतं असं रांगोळी दरवाजासमोर असले की काढलेली. आणि त्याच्यात विविध कलरचे रंग, जसे आपल्या जीवनामध्ये विविध रंग असतात, तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे दुःखाचे वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात भरले. ओके ना? चला आपण आता बोलणं थांबूया. बोलून कोणाशी बोलणार? तर तुमच्याशीच बोलणार. ओके ना? अमेरिकेत तसंही कोणी नसतं बोलायला. ओके ना? कधी आजूबाजूला पण आवाज येत नाही की जसे माणसं चालतात ते दिसत नाहीत. कुठे काही कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याचा आवाज येतोय, तसंही काही इथे आवाज येत नाही, काहीच नाही, अगदी शांतता असते. घरात आलं की अगदी शांततच, बाहेर सुद्धा शांततच असते, सगळे कार मधूनच जातात. आणि ज्याने पण युट्यूब सुरू केलं त्याला धन्यवादच म्हणावं, ज्यांना बोर होतं, ज्यांच्या काही कला आहेत त्यांना सगळ्या म्हणजे समोर आणण्याचा छान मार्ग मिळालेला आहे. सगळे आता खूप जणी युट्यूब चॅनलवरती आले आहेत आणि त्यांच्या कला त्या सादर करतायत, मग शिवणकाम असू दे किंवा ड्रॉइंग असू दे किंवा पेंटिंग असू दे किंवा रांगोळी असू दे. आणि छान छान युट्यूबच्या मार्फत ते लोकांपर्यंत पोचत आहेत. ओके ना? आणि हां, हे मी तुम्हाला सांगितलंच, ऑनलाईन मागवलेलं आहे, पण इंडियामध्ये तुम्ही कोणत्याही दुकानात गेलात, म्हणजे कोणत्याही म्हणजे काय, तर रांगोळीच्या दुकानात गेलात की तुम्हाला हे तिथे सहज उपलब्ध होतील. ओके ना? किंवा आता अमेझॉनसुद्धा आहेच, इथे जसं amazon.com आहे तसंच तिथे amazon.in आहे. तर भारतातसुद्धा हल्ली बहुतेक जण ऑनलाईन ऑर्डर करत असतात, तर तुम्ही हे ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करून घेऊ शकता. तर हे आता मी सांगितलं होतं धीरजला की घेऊन या, म्हणजे मला इथे इझी होईल आणि वेळसुद्धा आपला वाचतो, म्हणून हे मागवून घेतलेत मी.
देवेशकडून। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।